विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एम पी एस सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो. आपला करंट अफेअर्सची जी सिरीज चालू आहे यामध्ये आज 16 जानेवारी 2018 या रोजी छापून आलेल्या महत्त्वाच्या बातम्यांविषयी आपण बातम्यांचं विश्लेषण घेणार आहोत. सोबतच परत मी एक वेळा तुम्हाला सांगू इच्छितो की 18 जानेवारी ही आपली एम पी एस सी पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही फॉर्म आतापर्यंत भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या. तुम्हाला त्यामध्ये काही अडचणी येत असतील तर आपला स्टेप बाय स्टेप फॉर्म भरण्याचा व्हिडिओ जो आहे हा तुम्ही बघून घ्या आणि फॉर्म मात्र लवकरात लवकर भरून घ्या. सोबतच फॉर्म भरताना तुम्ही फीस पे केल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये जे आहे सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही सेंटर सिलेक्ट करणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म हा कम्प्लीट होणार नाही. त्यामुळे सेंटर सिलेक्ट करून तुमचा फॉर्म कम्प्लीट करा. तर आजच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू जे आहेत हे सध्या भारताच्या सहा दिवसीय दौऱ्यावरती आहे. तर भारत आणि इस्रायल यांच्या दरम्यान 9 करारांवर काल स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये संरक्षण, दहशतवाद विरोधी उपाययोजना यासह अनेक विषयांवर विस्तृत चर्चा झाली आणि दोन्ही देशांनी सायबर सुरक्षेसह अनेक क्षेत्रात एकूण 9 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मोदी यांनी इस्रायली संरक्षण कंपन्यांना भारतात येऊन सह उत्पादन करण्याचे आवाहन केले. त्यासोबतच कृषी, तंत्रज्ञान, सुरक्षा यासह अनेक क्षेत्रात इस्रायल व भारत यांचे सहकार्य वाढेल असे संयुक्त माध्यम कार्यक्रमात मोदी यांनी सांगितले. मोदी हे क्रांतिकारी नेते असून ते भारताबरोबरच दोन्ही देशातील संबंधातही क्रांती घडवून आणत आहेत असे नेत्यान्याहू यांनी यावेळी सांगितले. दोन्ही नेत्यांसमवेत त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते. तेल व वायू, चित्रपट सहनिर्मिती, हवाई वाहतूक सुधारणा यातही सहकार्य करण्यात येणार असून त्याबाबत करार करण्यात आलेले आहे. यात सायबर सुरक्षेचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की जेरुसलेमबाबत विरोधात मत टाकले एक नकारात्मक मताने दोन्ही देशातील संबंध बदलत नसतात. भारताने जे जेरुसलेमबाबत विरोधात मत टाकले होते एका नकारात्मक मताने दोन्ही देशातील संबंध बदलत नसतात. आपली भारत भेट ही दोन्ही देशातील सहकार्य वाढवण्यास उपयुक्त ठरेल अशी आशा नेत्यान्याहू यांनी व्यक्त केली होती. तुम्हाला हा मुद्दा माहिती असेल की अमेरिकेने जो जेरुसलेमला राजधानीचा दर्जा दिला होता त्याच्या विरोधात भारताने मतदान केलं होतं. तर त्या मतांमुळे भारत आणि इस्रायल यांच्या संबंधामध्ये काही फरक पडणार नाही असंही सांगितलं. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे भारतासाठी. त्यानंतरची जी बातमी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये जो वाद झाला होता त्या वादाविषयी महान्यायवादींनी आपले उद्गार काढले आहे आणि वाद मिटल्याचे बार काउन्सिलकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याला चहाच्या कपातील वादळ असं म्हणण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयातील बंडाळी सरल्याची स्पष्ट चिन्हे सोमवारी दिसून आली. चारही नाराज न्यायाधीशांनी नेहमीप्रमाणे कामावर हजेरी लावून नियमित कामकाज सुरू केले. आता ते कथानक संपले आहे, जे घडले ते विसरून जावे असे सांगून बार काउन्सिल ऑफ इंडियाने सरन्यायाधीश व न्यायाधीशांमधील वाद संपल्याचे स्पष्ट केले. महान्यायवादी, भारताचे महान्यायवादी ज्याला अटर्नी जनरल असं म्हटलं जातं, जे सरकारचे कायदेविषयक सल्लागार असतात, के वेणुगोपाल हे सध्या भारताचे महान्यायवादी आहेत. महान्यायवादी आपल्या मागच्या सिरीजमध्ये सुद्धा आपण बघितलं, महान्यायवादी जे आहेत ते सरकारला आणि राष्ट्रपतींना कायदेविषयक सल्ला देतात. तर त्यांनीसुद्धा हे बंड, न्यायाधीशांचे बंड हे चहाच्या कपातील वादळ होते असे सांगून हा प्रश्न मिटल्याचे सांगितलेले आहे. वेणुगोपाल यांनी परत सांगितलं की न्यायालयाचे काम सुरू झाले आहे. न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या 7 सदस्यांची तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांची भेट घेतली. वाद लवकरच निकाली निघेल असे आश्वासनसुद्धा त्यांनी यावेळी दिलेले आहे. तर मागे जो प्रकरण झालं होतं ते 4 न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती या प्रेस कॉन्फरन्समुळे बराच वादंग झाला होता. त्यांचे नावं तुम्ही परत लक्षात घ्या, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ. सध्या सरन्यायाधीश धरून सर्वोच्च न्यायालयात एकूण 25 न्यायाधीश आहेत. बार काउन्सिल ऑफ इंडियाने सांगितले की सर्वोच्च न्यायालयातील 15 न्यायाधीशांची आमच्या सदस्यांनी भेट घेतली असून
त्यांनी सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन हे दिलेले आहेत. बार कौन्सिलच्या सदस्यांनी 3 नाराज न्यायाधीशांशी सोबत सुद्धा चर्चा केली आणि आता हा वाद मिटला असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. घटनापीठातून 4 न्यायाधीशांना वगळले आहे. नवा घटनापीठ जो स्थापन करण्यात आला आहे तर सरन्यायाधीश आणि अन्य 4 ज्येष्ठ न्यायमूर्ती यांच्यातील वादाने सोमवारी वेगळेच वळण घेतले होते. महत्त्वाचे प्रलंबित खटले निकाळी काढण्यासाठी सरन्यायाधीशांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यांचे घटनापीठ स्थापन केले आहे. त्यात या 4ही ज्येष्ठ न्यायमूर्तींना स्थान देण्यात आलेलं नसून त्या घटनापीठात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह न्यायमूर्ती AK सिक्री, न्यायमूर्ती AM खानविलकर, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे घटनापीठ 17 जानेवारीपासून महत्त्वाच्या प्रलंबित खटल्यावरील सुनावणी सुरू करणार आहेत. त्याच न्यायमूर्तींचा समावेश करण्यात असलेल्या खंडपीठाने गेल्या वर्षी दिल्लीचे प्रशासन कोणाच्या ताब्यात असावे याबाबत केंद्र आणि दिल्ली सरकारमधील खटला तसेच इच्छामरण आदी खटल्यांबद्दल निकाल दिले होते. तर हा जो घटनापीठ आहे याच्यासमोर प्रमुख जे खटले असणार आहे त्यामध्ये आधारची घटनात्मक वैधता तपासणे हा खटला असणार आहे. समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवण्याबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचा खटला, शबरीमला मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेशबंदीबाबतचा खटला, आंतरधर्मीय विवाहामुळे पारशी महिला धार्मिक अधिकार गमावते का हा खटला, तसेच व्याभिचाराबद्दल फक्त विवाहित महिलेलाही शिक्षा द्यावी का आणि कलंकित लोकप्रतिनिधींना अपवाद ठरवावे का हे खटले या घटनापीठासमोर आता येणार आहेत. हे महत्त्वाचे खटले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये याबद्दल काही विवाद निर्णय जे येऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाकडून तर त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष हे लागलेले आहेत. महागाईचा घाऊक दिलासा आहे ना मथळ्याखाली बातमी आलेली आहे. डिसेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांक 3 महिन्याच्या तळाशी हा आलेला आहे. डिसेंबरमधील किरकोळ महागाई वाढीने चिंता वाढवली असतानाच याच महिन्यातील घाऊक महागाईने मात्र दिलासा दिलेला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर गेल्या महिन्यात 3.58% असा 3 महिन्याच्या तळाशी राहिला होता. नोव्हेंबरमध्ये हा दर 3.93% होता तर डिसेंबर 2016 तो 2.10% होता. गेल्या महिन्यात अन्नधान्याच्या किमती कमी होत्या, 4.72% आल्या होत्या. नोव्हेंबर 2017 त्यात 6.6% होत्या. घाऊक महागाई दर कमी झाल्याने उद्योग क्षेत्रात पुन्हा रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीची अपेक्षा जी आहे त्या निर्माण झालेली आहे. गेल्याच आठवड्यात डिसेंबरमधील किरकोळ महागाई दर 5% वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. 5.21% हा दर 17 महिन्याच्या वरच्या टप्प्यावर होता, त्यामुळे बँकेच्या पतधोरणावर समितीला व्याजदराबाबत निर्णय घेण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या दरवाढीने अर्थव्यवस्थेमध्ये चिंता होती. तर याबाबत एक चांगला संदेश हा आपण म्हणू शकतो. सोमवारी जो जाहीर झालेला घाऊक किंमत निर्देशांक होता त्यानुसार ऊर्जा व इंधन या क्षेत्रातील महागाई 9.16% वाढली आहे, तर आधीच्या महिन्यातील ही 8.82% तुलनेने अधिक आहे. भाज्यांचे दर 56% स्थिरावले आहेत तर अंडी, मटण, मासे इत्यादी 1.67% कमी झालेले असून फळाच्या किमती मात्र वाढून जवळपास 12% या गेलेल्या आहेत. निर्मिती वस्तू गटातील महागाई हे 2.61% राहिलेली आहे. येत्या 1 फेब्रुवारी रोजी जो केंद्र शासनाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा जाहीर होणार आहे, या संदर्भातील ही आकडेवारीसुद्धा महत्त्वाची असू शकते. आणि संपूर्ण महागाईचा दर हा रिझर्व्ह बँकेच्या 4% अंदाजापेक्षा अधिक राहील, हा जवळपास 4.3 ते 4.7% राहील असे गृहीत धरण्यात आलेले आहे. खनिज तेलाच्या सुद्धा किमती या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे, त्यामुळे जानेवारी ते मार्च या एकूण तिमाहीत महागाईचा दर 3.2 ते 3.6% असेल असा अंदाज अंदाज इकरा या वित्तसंस्थेच्या प्रधान अर्थतज्ञ आदिती नायर यांनी व्यक्त केलेला आहे. सध्या ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा चालू आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा चालू आहे. या टेनिस स्पर्धेमध्ये पहिल्याच फेरीत व्हिनस विलियम्स या खेळाडूला पराभवाचा धक्का बसला असून
अमेरिकी ओपनची विनर स्टीफन्ससुद्धा पराभूत झालेली आहे. तर जी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान चालू असलेल्या दुसरी कसोटी सामना जो आहे यामध्ये विराट कोहलीने आपले शतक झळकवलेले आहे आणि हा सामनासुद्धा सध्या रोमांचक स्थितीत आलेला आहे. तर मित्रांनो, या महत्त्वाच्या घडामोडी होत्या, या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. आपले चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच जो बाजूला बेलशेप आयकॉन आहे या बेलशेप आयकॉनलासुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या नोटिफिकेशन जे आहे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद. सोबतच आज संध्याकाळी गणिताचा व्हिडिओसुद्धा अपलोड होणार आहे. गणिताचा आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.